नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय इतिहास प्रकरण पहिले इतिहासाची साधने या प्रकरणाचा आज आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे मग प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास आपण केव्हा केलेला आहे तर मागील इयत्तामध्ये आपण भारताच्या प्राचीन इतिहासाच्या साधनांचा व मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला आहे तर यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत तर मग यावर्षी कशाचा अभ्यास करणार आहोत आपण तर आधुनिक भारतातील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत मग मध्य मागच्या इयत्तामध्ये आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलेला होता त्यामध्ये बघा म साधनांमध्ये भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने यांचा आपण अभ्यास केलेला होता त्याविषयी आपण सविस्तर माहिती पण घेतलेली होती मग यावर्षी पण आपण इतिहासाचे भारताच्या इतिहासाच्या आधुनिक पण कोणत्या युगाच्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत मग आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधने कोणकोणती तर भौतिक लिखित मौखिक साधनांचा समावेश तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये होतो पण त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो बघा मग आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये दृक श्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो दृक म्हणजे व्हिडिओ श्राव्य म्हणजे ऑडिओ आणि दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिडिओ अशा साधनांचा समावेश आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये होतो मग आता सर्वप्रथम आपण भौतिक साधने कोणकोणती याविषयी माहिती घेणार आहोत तर इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू वास्तू नाणी पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल मग भौतिक साधनांमध्ये कशा कशाचा सा समावेश करता येईल तर बघा वस्तू वास्तू नाणी पुतळे आणि पदके इत्यादींचा समावेश आपण भौतिक साधनांमध्ये करतो त्याचप्रमाणे इमारती व वास्तू यांचाही समावेश कशामध्ये होतो तर भौतिक साधनांमध्ये होतो आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो मग भारतामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड कशाला कोणता मानला जातो तर युरोपीय विशेषता म्हणजे ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा जो काळ आहे त्या काळालाच कोणता काळ मानला जातो आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड मानला जातो आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कालखंड कोणता मानला जातो तर ढोबळमानाने इसवी सन इसवी सन नवव्या शतकापासून तर सोळाव्या शतकापर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीला भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड मानला जातो या काळात मग आता कोणत्या काळामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाच्या कालखंडामध्ये कधी मानला जातो तो कोणता मानला जातो तर ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा जो काळ आहे त्या काळाला काय मानला जातो आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड मानला जातो या काळात विविध इमारती पूल रस्ते पानपोया कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या मग आधुनिक कालखंडामध्ये काय कोणकोणत्या वास्तू बांधल्या गेल्या तर वेगवेगळ्या विविध प्रकारच्या इमारती बांधल्या गेल्या पूल बांधल्या गेले रस्ते बांधल्या गेले पानपोया कारंजे यासारख्या वास्तू बांधल्याच गेल्या बघा आपल्याला अजून पण कुठे कुठे इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेल्या इमारती दिसतात तसेच इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेले पूल अजून पण आहेत ते पण बघायला बघायला दि बघ बघायला भेटतात तसेच इंग्रजांच्या काळामध्ये जे रस्ते तयार झालेले आहेत ते रस्ते पण आपल्याला अजून पण बघायला मिळतात म्हणजे त्या काळामध्ये बांधलेल्या इमारती पूल रस्ते पानपोया कारंजे या सगळ्या वास्तूंचा समावेश कशामध्ये होतो तर भौतिक साधनांमध्ये होतो मग ह्या वास्तूंवरून या इमारतीवरून या पुलांवरून या रस्त्यांवरून आपल्याला कशा का कशाविषयी माहिती मिळते तर या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्यांचा अधिकाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने संस्थानिकांचे राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या इमारतीचा इमारतींचा इमारती समावेश होतो मग इमारतीमध्ये कशांचा समावेश होतो तर प्रशासकीय कचेऱ्यांचा अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो त्या सर्वांचा समावेश इमारतीमध्ये होतो मग संस्थानिकांचे राजवाडे मग त्या काळात जे जे संस्थानिके होते त्या संस्थानिकांचे राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश कशामध्ये हो यासारख्या इमारतींचा समावेशसुद्धा भौतिक साधनांमध्ये होतो या वास्तूपैकी अनेक वास्तू आज सुच सुस्थितीत so, पाहावयास मिळतात मग ह्या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज पण आपल्याला चांगल्या व्यवस्थेमध्ये चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात बघा इंग्रजांच्या काळात बांधलेल्या इमारती इंग्रजांच्या काळात बांधलेले पूल आज पण आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात मग काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत मग त्या काळातल्या काही वास्तू आहेत काही इमारती आहेत या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत तर काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आली तर काही का, काही इमारत थी थी काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आलेली आहेत तर काही इमारती राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत मग उदाहरण सांगित दिलेलं इथे बघा अंदमान येथील सेल्युलर जेल अंदमान येथील सेल्युलर हे जेल आहे हे सेल्युलर जेल मग इथे सेल्युलर जेलमध्ये कोणी शिक्षा भोग भोगली तर सेल्युलर जेलमध्ये अंदमान येथील सेल्युलर जेल म जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिक्षा भोगलेली आहे मग या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास सा स्थापत्यशास्त्र वास्तूंच्या स्वरूपावर स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते मग या वास्तूंना या संग्रहालयांना या त्या काळातील इमारतींना जर आपण भेटी दिल्या तर यावरून आपल्याला कशाची माहिती मिळते तर तत्कालीन त्या, 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 त्या काळातील स्थापत्यशास्त्र कशा प्रकारे होते वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळा वेळची वेड़ आर्थिक संपन्नता याविषयीची माहिती मिळते मग जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी बघा मग आपण अंदमान येथील सेल्युलर जेलला जर भेट दिली तर आपल्याला त्या तिथून काय कशाचा कशाची माहिती होईल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयीची माहिती मिळेल तसेच मुंबईतील मनिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यावर गांधीयुगांच्या इतिहासाविषयी माहिती मिळते मग मुंबईमधील मुंबईमधील मनीभवनाला आणि वर्धा यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यावर कशा गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते माहीत आहे का तुम्हाला वस्तुसंग्रहालय संग्रहालये आणि इतिहास मग आता संग्रहालय आणि इतिहास याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत तर इतिहास इतिहासाच्या अभ्यासासाठी संग्रहालयामधून विविध वस्तू चित्रे छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते मग इतिहासाच्या अभ्यासासाठी संग्रहालयामधून विविध वस्तू चित्रे छायाचित्रे मग यासारख्या विविध गोष्टीचे जतन केले जाते कशातून जतन केले जाते तर वस्तुसंग्रहालयामधून छायाचित्रे वस्तू चित्रे यांचे जतन केले जाते मग पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास म महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहाव्यास मिळतात मग पुण्यामधील आगाखान पॅलेस पुण्यामधील काय आगाखान पॅलेस या स्मारकाला भेट दिली या संग्रहालयाला भेट दिली त्या संग्रहालयातून like संग्रहालयाला भेट दिल्यानंतर आपणास काय काय माहिती होते तर महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तू तिथे आपल्याला बघायला मिळतात त्या काळात जो कागदपत्रांचा व्यवहार झालेला असेल किंवा त्या काळातील जे का महत्त्वाची कागदपत्रं हे पण आपल्याला पुण्या येथील आगाखान पॅलेसला भेट दिली तर आपल्याला त्याविषयी पण माहिती मिळते किंवा हो त्याविषयीचा आपल्याला इतिहास समजून घेता येतो बघा चित्रामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतं तर हे काय आहे पुण्यामधील आगाखान पॅलेस आहे हे एक वास्तुसंग्रहालय आहे तर या संग्रहालयामध्ये आपल्याला गांधीजींच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तू पण बघायला मिळतील तसेच त्या काळातील आपल्याला कागदपत्रे पण बघायला मिळतील पुत यानंतरचा पॉईंट आहे पुतळे आणि स्मारके या अगोदर आपण कोणता पॉईंट अभ्यासला इमारते आणि वास्तू आता कोणता पॉईंट आपण अभ्यासणार आहोत पुतळे आणि स्मारके स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण अनेक महत् अनेक महत्त्वांच्या व्यक्तींचे स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारल्या गेले स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मारके पुतळ्यांच्या रूप रूपात उभारण्यात येत आहे मग हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत म्हणजे हे पुतळे उत उभारले जातात महान व्यक्तींचे जे पुतळे उभारले जातात या पुतळ्यावरून देखील आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने हे पुतळे का असतात अधिक महत्त्वाचे असतात मग विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते समाजातील प्रसिद्ध व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते मग मा या पुतळ्यावरून आपल्याला काय माहिती मिळते तर त्या काळातील राज्यकर्ते त्यांच्याविषयी माहिती मिळते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी पण माहिती मिळते मग पुतळ्यांच्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तींचे पूर्ण नाव जन्म मृत्यूची नोंद त्या व्यक्तींचे थोडक्यात कार्य जीवनपट याविषयीची माहिती मिळते मग पुतळ्यांच्या समोर जी दर्शनी पट्टी पाठी असते त्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तींचे पूर्ण नाव आपल्याला नाव वाचायला भेटतं नंतर त्या जन्म जन्ममृत्यूची तिथे नोंद असते त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य याविषयी तिथे थोडक्यात माहिती लिहिलेली असते त्या व्यक्तीविषयी जीवनपट याविषयीची माहिती आपल्याला तिथे लिहिलेल्या दर्शनी पाठीवरून कळते महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतीपित्यार्थ उभारलेली स्मारकेसुद्धा संबंधित घटना घटनाकाळ त्या घटनेशी निगडित व्यक्ती इत्यादी माहिती देतात उदाहरण विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके मग व्यक्तींची संबंधित घटना घटना काळ त्याविषयीची आपल्याला माहिती मिळते मग महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतीप्रित्यार्थ उभारलेली स्मारके सुद्धा मग यांच्या यांच्या पुतळ्याप्रमाणेच अजून काही पुतळे असतात अजून विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यार्थ उभारलेली स्मारकेसुद्धा आपल्याला संबंधित घटना घटना काळ त्या घटनेशीच निगडीत असलेले व्यक्ती इत्यादींची माहिती देतात उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके आता यानंतरचा पॉईंट आहे नंतरचा पॉईंट आहे आपला लिखित साधने आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो आता आपण या अगोदर कशाची माहिती घेतली तर भौतिक साधने आधुनिक भारताच्या इतिहासातील भौतिक साधने याविषयी माहिती घेतली तर आता आपण कशाविषयी माहिती घेणार आहोत तर लिखित साधने दुसरा प्रकार काय आपला लिखित साधने मग आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा सा समावेश होतो मग आता लिखित बा साधनांमध्ये कोणकोणत्या बाबींचा सा समावेश होतो तर बघा पत्रव्यवहार नियतकालिके परदेशी व्यक्तींच्या नोंदी फॅक्टरी रेकॉर्ड्स वृत्तपत्रे आत्मचरित्रे चरित्रे पुस्तके यांचा समावेश कशामध्ये होतो तर लिखित साधनांमध्ये यांचा समावेश होतो वृत्तपत्रे व नियत नियतकालिका कालिके बघा मग आता लिखित साधनांमध्ये पहिला प्रकार कोणता बघणार आहोत आपण वृत्तपत्रे व नियतकालिके मग वृत्तपत्रांमधून आपणा समकालीन घटनाविषयी माहिती मिळते मग मा वृत्तपत्रावरून आपल्याला कशाची माहिती मिळते तर त्या काळात घडलेल्या घटनांविषयीची माहिती मिळते त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण मान्यवरांची मतमना मतांतरे मत मतां अग्रलेख प्रसिद्ध होत असतात मग उत्तर वृत्तपत्रातून काय प्रसिद्ध होत असतात मान्यवरांची मतमतांतरे अग्रलेख प्रसिद्ध होत असतात एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण उ उत... वृत्तपत्रांमध्ये केलेले असते मग आपल्याला त्या काळातील राजकीय सा राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते मग वृत्तपत्रातून आपल्याला त्या काळातील राजकीय सांस् सामाजिक आर्थिक सांस्कृतिक घडामोडींची काय माहिती मिळते स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञा ज्ञानोदय न्या, ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती मग स्वातंत्र्यपूर्व काळात कोणकोणती कुन साधने महत्त्वाचे महत्त्वपूर्ण होती ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी दीनबंधू बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे हे काय त्या काळातील वृत्तपत्रांची नावे मग ह्यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वाची साधने होती या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारन सरकारची भारताविषयीची धोरणे त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो मग ह्या वृत्तपत्रातून आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयी कशा प्रकारची धोरणे होती त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास या वृत्तपत्रातून करता येतो ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून म्हणूनही काम करत होते मग ब्रिटिश काळात जी वृत्तपत्रे होती ती फक्त राज कीय प्रबोधन करत होते का राजकीय जनजागृती करत होते का तर नाही तर सामाजिक प्रबोधनाची पण प्रबोधनाची ती काय होती साधने होती मग विष्णूशास्त्री विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले आहेत बघा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंध माला या मासिक मासिकातून मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणार आहे त्याला काय म्हणतात आपण मासिक मग मा या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या मासिकांचं नाव काय होतं निबंध माला या मग या मासिकातून तसेच लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे पण म्हणत मग त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून साप्ताहिकातून म्हणजेच सात दिवसातून जे प्रसिद्ध होतात त्याला काय म्हणतात साप्ताहिक मग गोपाळ हरी देशमुख यांच्या यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले मग यामधून त्यांनी काय त्या काळातीलच विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर काय केलेले भाष्य केले आहे